वाहतूक पोलीस असे संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून शहरात विविध भागात नागाबंदी करत हेल्मेट सक्तीची विशेष मोहीम राबवत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात 1 फेब्रुवारी पासून हेल्मेट सक्ती मोहिमेला सुरुवात केली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवत शहराच्या नागरिकांना हेल्मेटची सवय लागत असतानाच मध्यंतरी काळात धडाकेबाज ही मोहीम थंडावली होती. त्यामुळे विना हेल्मेट वाहन सर्रास धावत होते. पुन्हा वाहनधारकांना हेल्मेटची सवय लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विना हेल्मेट वाहनधारकांवर कडक कारवाईचे आदेश देताच शहरात 2 दिवसांपासून विना हेल्मेट वाहनधारकांवर कडक कारवाई करून दंड आकारण्यात येत आहे. गुलमंडी, सिडको, मध्यवर्ती बसस्थानक, छावणी, रोशन गेट, चंपा चौक, जळगाव टी पॉइंट, सातारा तसेच विविध पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी विना हेल्मेट वाहनधारकावर दंडात्मक कारवाई करत आहेत. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून भर दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडत असताना संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हेल्मेट सक्ती मोहिमेत मग्न असल्याचे दिसून येत आहे.